ओके वेलकम स्टूडेंट एंड दिस इज़ द सेकेंड लास्ट लेक्चर्स ऑफ द टॉपिक साउंड एंड आफ्टर दिस इज अनदर लेक्चर्स वी आर कंडक्टेड एंड फिनिश द टॉपिक्स ऑफ साउंड्स तर एक अशी खुशखबरी आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डॉपलर इफेक्ट स्टडी करत असताना ह्याच्या प्रिवियस लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे की लिस्नर मूव होत आहे आणि साऊंड जे काय आहे किंवा सोर्स ऑफ द साऊंड जे काय आहे एकाच पोझिशनला आहे आणि लिस्नर मूव्स टुवर्ड्स ऑर अवे फ्रॉम दिस. देन अँड टुडेज लेक्चर्स वी आर डिस्कशन बोथ आर मोशन्स दोन्ही मोशनमध्ये आहेत तर तेव्हा काय होईल आपण कुठली इक्वेशन्स यूज करणार आहे तर या ठिकाणी आपण ते स्टडी करणार आहे. तर दोन्ही जेव्हा मूव होत असतात बोथ आर मूव्हिंग डॉपलर इफेक्ट नंबर 3 बोथ आर मूव्हिंग बोथ म्हणजे काय जे काय लिस्नर आहे त्याचबरोबर जे काय सोर्स ऑफ द साऊंड आहे ते दोन्ही कसे आहेत मोशन्समध्ये आहेत. मे बी दे कम्स टुवर्ड्स टू इच अदर दे गो अवे फ्रॉम द इच अदर बट बोथ आर इन अ रिलेटिव्ह मोशन्स. इन जनरल व्हेन बोथ सोर्स अँड लिस्नर्स आर मूव्हिंग वी कॅन बी राईट द ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला दॅट इन जनरल both are listener and source are moving listener and source are moving maybe towards to each other or away from the each other then we can write observed frequency observed frequency is that is n is equal to n0 v plus or minus vl divided by v minus or plus vs. ठीक आहे अशा पद्धतीनं प्लस और मायनस वगैरे आहे. तर प्रश्न हे पडतो की कुठली साईन केव्हा वापरायची. कन्सिडर करा दोन्ही रिलेटिव्ह मोशन्समध्ये आहेत दोन्हीची मोशन्स आर डिपेंडंट टू इच अदर्स आहेत किंवा दोन्ही रिलेटिव्ह मोशन्समध्ये आहेत असे कन्सिडर केलं तर या ठिकाणी प्लस और मायनस दिलेले आहे अँड मायनस अँड प्लस दिलेले आहे तर दोन्हीपैकी कुठली साईन आपल्याला यूज करायचं. जेव्हा बोथ आर सोर्स अँड लिस्नर आर मूव्हिंग टू इच अदर then they are moving towards to each other then we can be use the positive sign of the numerator and negative sign of the denominator म्हणजे अपर साइन जे काय वरचे आहेत ते साइन आपल्याला यूज करायचं. जेव्हा दोन्ही कसे आहेत मूव्ज टुवर्ड्स टू इच अदर म्हणजे दोन्ही कसे आहेत जवळजवळ येत असताना काय असणार आहे फ्रिक्वेन्सी वाढणार आहे आणि फ्रिक्वेन्सी जर वाढवायचं असेल तर आपलं डिनॉमिनेटर कमी असावे लागेल आणि न्युमरेटर जास्त असते. न्युमरेटर केव्हा जास्त असते दोन्हीचं सम केल्यानंतर ॲडिशन केल्यानंतर न्युमरेटर जास्त असते आणि डिनॉमिनेटर दोन्हीचं जर दोन्हीचं जर सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय असणार आहे डिफरन्स घेतल्यानंतर डिनॉमिनेटर हे कमी होणार आहे. देन व्हॉट हॅपन्स द सोर्स अँड लिस्नर आर मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर देन वी यूज द लोअर साइन्स नेगेटिव्ह ॲट अ न्युमरेटर अँड पॉझिटिव्ह ॲट अ डिनॉमिनेटर. कन्सिडर दिस इज वन वेन बोथ आर टुवर्ड्स टू इच अदर moving towards to each other दोन्ही कसे आहेत एक दुसऱ्याच्या जवळ येत आहेत. कन्सिडर करा त्या डायरेक्शननं एक ॲम्ब्युलन्स येत आहे आणि या डायरेक्शननं आपण काय होत आहे एक बाईकवर चाललेलं आहे ट्रॅव्हल्स करत आहे. देन ॲम्ब्युलन्स आर ऑन देअर सायरन्स आणि सायरन वाजवत ते समोरनं येत आहे आणि आपण त्याच डायरेक्शन जात आहे आणि दोन्हीचं डिफरन्स कसं आहे बोथ आर सोर्स इट इज अ ॲम्ब्युलन्स स्पीड that is vs it is the speed of ambulance that is speed of source and our speed vl is the listener speed they are moving together or they are moving together and towards to each other then use the upper signs their each other then use upper sign then we use upper sign and frequency increases
जी का ऑब्जर्व फ्रिक्वेन्सी है कसं होणार आहे, वाढणार आहे जेव्हा जवळ येत असते. अँड अनदर कंडिशन, सेकंड कंडिशन, दॅट इज वेन बोथ आर मूव्हिंग, वेन बोथ आर मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर, बोथ आर मूव्हिंग अवे फ्रॉम, अवे फ्रॉम इच अदर, इच अदर, देन लोअर साइन इज यूज्ड, देन वी यूज यूज लोअर साइन, दॅट इज लोअर साइन, देन फ्रिक्वेन्सी इज डिक्रीज. फ्रिक्वेन्सी कसं असणार आहे, फ्रिक्वेन्सी इज डिक्रीज. इट हॅपन्स वेन बोथ आर इन रिलेटिव्ह मोशन्स. तर दोन्ही रिलेटिव्ह मोशन नाही आहेत, इरिस्पेक्टिव्ह मोशन्स आहेत. तर त्या तेव्हा काय असणार आहे, कन्सिडर द व्ही एन, इट इज द वेलॉसिटीज ऑफ द लिसनर, व्ही एस इट इज द वेलॉसिटीज ऑफ द सोर्स ऑफ द साऊंड, देन दे आर मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन्स, दे आर मूव्हिंग सम वेलॉसिटीज, दॅट इज व्ही एल अँड व्ही एस मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन, अँड वी यूज द पॉझिटिव्ह अटेन्युमरेटर्स. सेम डायरेक्शनमध्ये करत आहेत, मे बी द लिसनर विल बी मूव्हिंग, लिसनर विल मूव्हिंग अँड द सोर्स मे बी मूव्हिंग ऑर अ स्टेडी. कन्सिडर करा, जेव्हा एखादी लिसनर आहे ती मूव्ह होत आहे, फ्रिक्वेन्सी त्याची काही असू दे, बट आपण ते काय होतं, वेलॉसिटी व्ही एल इतक्या वेलॉसिटीनं ते लिसनर मूव्ह होत आहे, अँड व्ही एस इतक्या वेलॉसिटीनं मे बी सोर्स मूव्ह होत आहे किंवा एका पोझिशनला स्टेडी आहे, तेव्हा आपण काय करतो, वरचे साईन यूज करत असतो. देन खालची साईन यूज करायची असेल तर दे आर मूव्हिंग इरिस्पेक्टिव्ह आहे, बोथ आर इरिस्पेक्टिव्ह, सोर्स आर मूव्हिंग, मे बी लिसनर आर मे बी कॉन्स्टंट ऑर नॉट मूव्हिंग, देन वी यूज ओनली फॉर पॉझिटिव्ह साईन्स, देन वी यूज ओनली फॉर अ पॉझिटिव्ह साईन्स. देन कन्सिडर व्ही एल अँड व्ही एस आर द वेलॉसिटीज ऑफ, आर द वेलॉसिटीज ऑफ, आर द velocities of listener and source, listener and source respectively, listener and source respectively, then the source the listener will be moving more fast than source, or source may be steady or not moving, then we use positive signs. That what is the positive signs, n is equal to n0, positive signs काय करता आपला, v plus vl divided by v plus vs. तर आपल्याला तीन फॉर्म्युला भेटले की दोन्ही मूव्ह काय करत आहेत आणि इरिस्पेक्टिव्ह टू इच अदर, एक वेळेस कॉन्स्टंट एक स्टेडी आहे आणि अनदर मूव्ह करत आहे, अनदर स्टेडी आहे फर्स्ट मूव्ह करत आहे, जेव्हा दोन्ही मूव्ह करत आहेत अशा पद्धतीनं, ठीक आहे, अशा गोष्टी आपण स्टडी केल्या आहेत. तर इन जनरल जेव्हा बोथ आर मूव्हिंग, तर टुवर्ड्स असेल तर कुठलं साईन वापरायचं, अवे फ्रॉम इच अदर असेल तर कुठली साईन वापरायची, हे या ठिकाणी आपण स्टडी केलं आहे. तर याच्यावरून काही केसेस देखील आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे, केसेस अबाउट द डॉफलर इफेक्ट, थर्ड डॉफलर इफेक्ट्स when both are moving, listener and source of movings. Case 1, that is first case, case 1, when the both are movings, the velocities of the listener and source are equal, magnitude of the velocities of the, so velocity of the listener and velocities of the sound, their magnitude is equal, then n is equal to n0, n is equal to n0. काय करायचं आपल्याला, फक्त या फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, कुठल्याही एका फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर जी काही आन्सर येणार आहे ते n is equal to n0 असणार आहे. जर अवे फ्रॉम द इच अदर असतील तर आपल्याला डिनॉमिनेटरला प्लस घेऊन न्यूमरेटरला मायनस घ्यायचं आहे, आणि बोथ आर इक्वल असणार आहे, आणि त्याचबरोबर जर डिनॉमिनेट टुवर्ड्स टू इच अदर असतील तर अपर साईन यूज करायचं आहे, म्हणजे न्युमरेटरला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, डिनॉमिनेटरला निगेटिव्ह घ्यायचं आहे, तेव्हा इट इज इक्वल टू इच अदर, देन नो डॉपलर शिफ्ट, या ठिकाणी काय असणार आहे, डॉपलर शिफ्ट नसणार आहे, नो डॉपलर शिफ्ट.
डॉपलर शिफ्ट्स एंड देर इज अ नो रिलेटिव मोशन्स आणि हे दोन्ही कसे आहेत रिलेटिव मोशनमध्ये नसणार आहेत नो डॉपलर शिफ्ट नो डॉपलर शिफ्ट शिफ्ट अँड नो रिलेटिव मोशन्स टू मोशन्स या ठिकाणी कुठलेही डॉपलर शिफ्ट असणार नाही आहे किंवा रिलेटिव मोशन्स नसणार ठीक आहे तर ह्या दोन्ही इक्वल असल्यानं बघितलं कन्सिडर करा एक मोठा आहे आणि एक लहान आहे द वेलॉसिटीज ऑफ लिस्नर इज मोर अँड वेलॉसिटी ऑफ द सोर्स इज लेस ऑर द वेलॉसिटी ऑफ द सोर्स इज मोर अँड वेलॉसिटी ऑफ द लिस्नर इज लोअर देन वॉट हॅपन्स देन केस टू सेकंड केसमध्ये आपण स्टडी करणार आहे द वेलॉसिटीज ऑफ केस टू वी स्टडी द वेलॉसिटीज ऑफ द लिस्नर इज मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी ऑफ द लिस्नर इज मोर दॅन द मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी ऑफ द सोर्स देन वॉट हॅपन्स इफ देन न्यूमरेटर काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे तर न्यूमरेटर मॅक्झिमम असेल तर जी काही राईट हँड साईडची व्हॅल्यू असणार आहे ती मॅक्झिमम असणार आहे देन एन इज ग्रेटर दॅन एन झिरो आणि फ्रिक्वेन्सी कशा असणार आहे ऑब्झर्व्ह फ्रिक्वेन्सी इज मोर दॅन देअर इमिडिएट फ्रिक्वेन्सी इट इज द इमिडिएट फ्रिक्वेन्सी दिस इज द ऑब्झर्व्ह फ्रिक्वेन्सी असणार आहे देन ऑब्झर्व्ह फ्रिक्वेन्सी इज अ मोर दॅन इमिडिएट फ्रिक्वेन्सी देर इज रिलेटिव्ह अप्रोचेस द लिस्नर इज मोर फास्टर दॅन द सोर्स इज स्लो आणि या ठिकाणी कसं असणार लिस्नर मूव्ह इज रिलेटिव्ह मोशन्स आहे रिलेटिव्ह अप्रोचेस आहे relative approach then listener is more faster approaches faster and source is slow म्हणजे source कसं असणार आहे velocity is कमी आहे तर काय असणार आहे source ची velocity कमी असेल तर source कसं असणार आहे less velocity मध्ये असणार किंवा slow असणार आहे स्लोली देन जर सोर्सची वेलॉसिटी मॅक्झिमम असेल तर काय असणार आहे सोर्स फास्टर असणार आहे त्याचबरोबर लिस्नरचे कसं असणार आहे स्लोली केस थ्रीमध्ये आपण स्टडी करायचं केस थ्री इन दिस केस द वेलॉसिटीज ऑफ द सोर्स इज मोर दॅन द वेलॉसिटीज ऑफ द लिस्नर देन इट कॅन बी एन इज ग्रे लेस दॅन द एन झिरो म्हणजे ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन द इमिटेड फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड्स देन सोर्स मुव्हिंग द मोर फास्टर दॅन द लिस्नर मुव्हिंग स्लोली अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय केलं आहे स्टडी केलेलं आहे अबाउट दोन्ही मूव्ह होत असताना तर दोन्ही जेव्हा मूव्ह होत असतात इन जनरली आपण एक फॉर्म्युला लिहिलं एन इज इक्वल टू एन झिरो व्ही प्लस ऑर मायनस व्ही एल डिवाइड बाय व्ही मायनस ऑर प्लस व्ही एस तर आपण कुठली साईन केव्हा यूज करायची ते आपण स्टडी करत असताना बघितलं की जेव्हा दोन्ही मूव्ह टुवर्ड्स टू इच अदर असतील किंवा दोन्ही जवळजवळ येत असतील तर आपल्याला काय करायचं आहे अपर साईन यूज करायचं अपर साईनमध्ये न्युमरेटरला अपर साईन पॉझिटिव्ह आहे डिनॉमिनेटरला अपर साईन हे निगेटिव्ह आहे तर ते आपल्याला यूज करावं लागेल देन वेन त्या ठिकाणी तेच कंडिशन मी या ठिकाणी वेन बोथ आर moving towards to each other then we use the upper sign frequency increases frequency ka asnar hai maximum asnar hai theek hai tar numerator maximum asel tar kasa asnar frequency increases when both are moving away from the each other kiwa don goshti lam lam jat ahet kiwa apan ya tikani thamlela ahe apan ikade jat ahe and ambulance siren det det away from aplya direction mad jat ahe tewa aplyala ambulance ji ka awaz ahe kami aikoil because due to frequency is decreased आणि काही गोष्टी कन्सिडर केली की जेव्हा रिलेटिव्ह इरिस्पेक्टिव्ह मोशन्स असेल तर काही दोन सगळे आपण पॉझिटिव्ह देखील घेऊ शकतो काही केसेस देखील स्टडी केलेल्या केस वनमध्ये आपण काय स्टडी केलं दोन्ही जर वेलॉसिटीची मॅग्निट्यूड सेम असतील द मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी ऑफ द लिस्नर अँड मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी ऑफ द सोर्स आर इक्वल देन फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी अँड इमिटेड फ्रिक्वेन्सी बोथ आर इक्वल अँड नो डॉपलर शिफ्ट्स देर इज अ नो रिलेटिव्ह मोशन्स इवन बोथ आर मूव्हिंग दोन्ही मूव्ह करत असतील तरी देखील त्या ठिकाणी कसणार रिलेटिव्ह मोशन्स नसणार आहे
देन अनदर केस टू द वेलॉसिटीज ऑफ द लिसनर इज मोर दैन द वेलॉसिटीज ऑफ द सोर्स देन द न्यूमरेटर विल बी ग्रेटर. ठीक है, वेलॉसिटी ऑफ द लिसनर, लिसनर वेलॉसिटी कसं असणार, न्यूमरेटरला असणार, देन न्यूमरेटर विल बी ग्रेटर. देन देर इज अ रिलेटिव्ह अप्रोच, लिसनर इज अ मोर फास्टर दॅन स्लो, सोर्स इज अ स्लोअर. आणि हे जे वाईस वर्सा गेल्यानंतर काय असणार आहे या ठिकाणी आपण स्टडी केलेलं आहे. देन आपण एक प्रॉब्लेम्स या ठिकाणी स्टडी केली, ॲम्ब्युलन्स येत आहे, इट कम्स टू इच अदर, आणि आपण एका ठिकाणी स्टेडीमध्ये थांबलं, सोर्स विल बी मूव्हिंग, एका बसस्टँडमध्ये थांबलेलं आहे, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स काही स्पीडनं आपल्या डायरेक्शनमध्ये येत आहे, आणि आपल्या डायरेक्शनमध्ये असताना त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, आणि ते आपल्यापासून लांब जात असताना त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. देन ॲम्ब्युलन्स आर मूव्हिंग, म्हणजे सोर्स विल बी मूव्हिंग, सोर्स जर मूव्ह होत असेल तर आपल्याला जे काही युटिलाइज करायचे जे फॉर्म्युला आहे, एन इज इक्वल टू एन झिरो व्ही अपॉन व्ही प्लस व्ही एस. वेन जेव्हा हे टुवर्ड्स टू इच अदर असतील, तर अवे फ्रॉम द काढायचं असेल तर फक्त या ठिकाणी काय करणार आपण मायनस साईन यूज करणार आहे. सॉरी, इट इज अवे फ्रॉम असताना, टुवर्ड्स असताना या ठिकाणी काय करणार आपण मायनस साईन यूज करणार आहे. तर आपल्याला जी काही दिलेली गोष्ट आहे, इमिटेड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 15,000 hertz, सॉरी 1,500 hertz इतकी इमिटेड फ्रिक्वेन्सी दिली आहे. त्याचबरोबर जी काही वेलॉसिटी ऑफ द साऊंड ऑफ दॅट मिडियम्स, इट इज 340 meters per second, 340 meters per second त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जी काही वेलॉसिटीज ऑफ द सोर्स, म्हणजे जी काही वेलॉसिटी ऑफ द ॲम्ब्युलन्स आहे, त्या वेलॉसिटी ऑफ द ॲम्ब्युलन्स दॅट इज व्ही एस इज इक्वल टू 30 meters per second इतकं त्या ठिकाणी दिलेले आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे द फ्रिक्वेन्सी, ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी वे दे कम्स टुवर्ड्स टू द लिसनर अँड ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी दे मूव्ज अवे फ्रॉम द लिसनर्स. तर आपल्याला फर्स्ट टाईमला अवे फ्रॉम द लिसनर काढायचं आहे, म्हणजे हीच फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. देन एन इज इक्वल टू एन झिरो, इट इज अ 1500 इंटू वी द वेलॉसिटी 340 डिवायडेड बाय 340 + 30. आणि या पद्धतीने काही इक्वेशन्स तुम्ही सॉल्व करून, दॅट इज द एन इज इक्वल टू 1500 × 340 / 370. देन हे दोन्ही साईन मी झिरो कॅन्सल देखील करू शकतो. देन 34 / 37 × अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. देन दे आर मूव्हिंग टुवर्ड्स टू इच अदर, टुवर्ड्स टू इच अदर असताना एन इज इक्वल टू एन झिरो इंटू जी का फॉर्म्युला व्ही डिवाइड बाय व्ही मायनस व्ही एस. देन एन इज इक्वल टू 1500 × 340 / 340 - 30, दॅट इज अशा पद्धतीने तुम्ही ही इक्वेशन्स यूज करून कॅल्क्युलेट करून कॅल्क्युलेट वी आर कॅल्क्युलेट द ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी ऑफ द सायरन. ते सायरनचं आपण काय करू शकतो, ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. वेन दे ॲम्ब्युलन्स आर मूव्हिंग टुवर्ड्स टू अवर अँड मूव्ह फ्रॉम द मूव अवे फ्रॉम द लिसनर. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं, एक प्रॉब्लेम्स देखील सॉल्व केलं आहे. देन डॉफलर इफेक्ट्स इज नॉट यूजफुल ओनली फॉर द साऊंड वेव्स, इट यूजफुल ऑल्सो द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, लाईट वेव्स, आणि त्याचे काही कॉमन प्रॉपर्टीज बघणार आहे डॉफलर इफेक्टचे. आणि आपण नेक्स्ट एक लेक्चरमध्ये पूर्ण साऊंड हा टॉपिक फिनिश करणार आहे. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये एवढाच, 3 conditions आणि त्याचबरोबर दोन्ही मूव्ह होत असताना आणि एक प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपण स्टडी केलेला आहे.